पोर्श कार अपघात प्रकरणी आणखी 2 जणांना अटक, रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याचा आरोप. पोर्श कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट आता समोर आली आहे, ज्यामध्ये पुणे पोलिसांनी रात्री उशिरा 2 जणांना अटक केली आहे. त्याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की अटक केलेल्या या दोघांवर रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचा आरोप आहे. तर आदित्य अविनाश सूद वयवर्ष 52, आशिष सतीश मित्तल वयवर्ष 36 अशी या 2 आरोपींची नावे आहेत, ज्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ते पोर्शे कारचा अपघात घडवणाऱ्या व ती कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत उपस्थित असलेल्या त्याच्या इतर 2 अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने आदित्य आणि आशिषने छेडले होते. त्याचे ठोस पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागलेत. त्या आधारे दोघांनाही अटक करून पोलीस रिमांड करिता आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. समीर शेख, ब्युरो चीफ, आपला आवाज.